कमीत कमी आता एक्सपोर्ट ओपन केलं तर कांदा व्यापारी आणि शेतकरी हे दोन्ही जगतील, नाही तर काही शक्य नाही, अवघड आहे. तरी या शेतकऱ्यांना या भावात कांद्यात कुठलंही पडतल बसत नसून हे कांदे तोट्यात जात असून केंद्र सरकार व राज्य सरकारने यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी सर्व शेतकऱ्यांकडून ही कळकळीची विनंती. निर्यातबंदी खुली करावी तरच शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील, हीच या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. कांद्याला भाव नाही तेवढं निर्यातबंदीचं बघा ना, या प्रतिक्रिया आहेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या. त्याला कारण आहे येवला लासलगावच्या कांद्याच्या भावात झालेली घसरण. सरासरी 950 रुपये कांद्याला भाव मिळत असल्याचं चित्र आहे, मात्र गेल्याच आठवड्यात 1600 रुपये असा भाव होता. आता तोच भाव 950 रुपयांवर आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव घसरत आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी केली जात आहे. आज सोलापूरला 1500 ट्रक आवगे, नगरला बी 750 ट्रक आवगे, नाशिक जिल्ह्यातल्या 18 मार्केट मिळून कमीत कमी 150 ट्रक, म्हणजे एका मार्केटला 100 ते 150 ट्रकची आवगे. अवकात सगळीकडे फुले. आज नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव आहे 800 रुपयापासून 1100 रुपये. तर मोदी सरकारने कमीत कमी आता एक्सपोर्ट ओपन केलं तर कांदा व्यापारी आणि शेतकरी हे दोन्ही जगतील, नाही तर काही शक्य नाही, अवघड आहे. कांदे विकणं अवघड आहे आणि कांद्याला काही बॉटम अजिबात नाही. त्याचे काय भाव होतील, काय होणार, ही गॅरंटी फक्त द्यावाला, बाकी कोणालाच नाही. तर कमीत कमी सरकारने आता एक्सपोर्ट ओपन केलंच पाहिजे. आणि नाफेड NCCF देशावरला कांदे इथं 14-15 रुपये खरेदी करून देशावरला 14-15 रुपये विक्री करू राहिले आणि व्यापाऱ्याचे माल त्यांच्या पुढे टिकाव करू शकत नाही. कमीत कमी सरकारने एक्सपोर्ट केलं हे आम्हाला मान्य आहे, आम्ही ॲक्सेप्टेबल या गोष्टीला. पण नाफेड NCCF व्यापाऱ्याच्या समोर कॉम्पिटिशनला नको, तर व्यापारी व्यवहार करू शकणार. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 800 ते 1000 पर्यंत कांदा घेतलेला आहे, तरी तो शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. तरी या शेतकऱ्यांना या भावात कांद्यात कुठलंही पडतल बसत नसून हे कांदे तोट्यात जात असून केंद्र सरकार व राज्य सरकारने यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी सर्व शेतकऱ्यांकडून ही कळकळीची विनंती असून याकडे सरकारने लक्ष द्यावं, हीच आमची अपेक्षा. कांदा हा सरासरी 800 रुपये विकू राहिला तर याच्यामध्ये शेतकऱ्याला काहीच पडतल नाही, वातावरण खराब आहे, महागडे औषध मारावं लागतात. एक तर आवरेज घटलेले आहे, तर त्वरित सरकारने याकडे लक्ष द्यावे. निर्यातबंदी खुली करावी तरच शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील, हीच या ठिकाणी कळकळीची विनंती आहे.